कथा श्रीरामाची ऐका, कथा श्रीरामाची ऐका, कथा श्रीरामाची ऐका, घुमतो दाही दिशा डंका, कथा श्रीरामाची ऐका, कथा श्रीरामाची ऐका। पुरुषार्थाचा पायिक राघव, त्याच्या गोष्टी अपुले वैभव, पुरुषार्थाचा पायिक राघव, त्याच्या गोष्टी अपुले वैभव, आदर्शाची त्याच्या शिकवण घडवू लौकिका, कथा श्रीरामाची ऐका, कथा श्रीरामाची ऐका, कथा श्रीरामाची ऐका, कथा श्रीरामाची ऐका। अयोध्येचा राजा दशरथ। या अयोध्या नगरीजवळून शरयू नदी वाहत होती। नदीच्या काठावर घनदाट जंगल होती। या जंगलात वाघ होते, सिंह होते, कोल्हे होते, ससे हरण खूप प्राणी होते। या अरण्यात दशरथ राजा शिकारीसाठी नेहमी यायचा। शिकार करायला त्याला खूप आवडायची। असाच एके दिवशी दशरथ राजा आपला धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी जंगलात गेला। दिवसभर तो जंगलात खूप हिंडला, पण आज त्याला शिकारच मिळाली नाही। हिंडून हिंडून तो पार थकून गेला। संध्याकाळ झाली, आता घरी परतावं का असा त्यानं विचार केला। पण शेवटी शिकार मिळाल्याशिवाय घरी जायचं नाही असंच त्यानं ठरवलं। कारण घरी जाऊन तरी काय? दशरथ राजाला 3 राण्या होत्या, पण मूलबाळ एकही नव्हतं। त्यामुळे तो सतत उदास दुःखी असायचा। शिकारीला आल्यावर तेवढाच मनाला विरंगुळा। आता अंधार पडायला लागला। राजानं विचार केला, नदीच्या काठावरच्या या वडाच्या झाडावर चढून बसावं। रात्री सावज पाणी प्यायला येईल आणि शिकार नक्की मिळेल। झालं, झाडावर चढून राजा कुणी प्राणी येतोय का म्हणून वाट पाहत बसला। थोडं कुठं खुट्ट वाजलं की राजा सावध व्हायचा। झाडाच्या पानात खसखस आवाज झाला की धनुष्य सावरून बसायचा, कुणी प्राणी आला की काय म्हणून। पण कुणीच नाही। असं होता होता बराच वेळ गेला। राजा आपला शिकारीच्या तयारीत बसलेला। मध्यरात्र उलटून गेली। त्या दाट जंगलात रात्री चंद्राचा प्रकाशही शिरत नव्हता। सगळीकडे अंधार घुडुप्प। इतक्यात पालापाचोळ्याची सळसळ झाली। राजानं कान टवकारले। आता पावलांचा आवाज ऐकू येतोय। पाण्याचा आवाज? हो, हा बुडबुड बुडबुड पाण्याचाच आवाज। नक्की कुणीतरी प्राणी पाणी पितोय। राजानं झटकन धनुष्याला बाण लावला, दोरी खेचली आणि आवाजाच्या दिशेनं जोरात बाण सोडला। आणि आई ग मेलो मेलो आई आई अशी किंचाळी ऐकू आली। दशरथानं ते शब्द ऐकले। रे, हा तर माणसाचा आवाज। झाडावरून तो झरझर खाली उतरला। जिकडून आवाज आला होता ना त्या ठिकाणी तो जाऊन पाहतो तर काय? एक लहान 15-16 वर्षांचा मुलगा नदीच्या काठी पडला होता आणि बाण त्याच्या छातीत घुसला होता। छातीतनं रक्त वाहत होत आणि मुलगा बिचारा तळमळत होता, जीवाच्या आकांतानं ओरडत होता। राजाला धक्काच बसला। बापरे, आपण प्राणी समजून बाण मारला पण तो या कुमाराला लागला। म्हणजे आपल्याला ऐकू आलेला तो बुडबुड आवाज यानं पाण्यात झारी बुडवली ना त्याचा होता।
अरे रे, आता काय करावं? राजा कुमाराच्या जवळ गेला. बाळा, अरे कोण आहेस तू? नाव काय तुझं? राजानं विचारलं. मी श्रावण. श्रावण? अरे पण इतक्या रात्री तू इथं कशाला आलास? मी, माझे आई वडील खूप म्हातारे आहेत आणि आंधळे आहेत. मी त्यांना काशी यात्रेला घेऊन निघालो कावडीत घालून. अग आई, वाटेत खूप तहान लागली त्यांना, म्हणून पाणी आणण्यासाठी मी इथं आलो. आई ग. श्रावण बाळ तळमळत होता. अरे पण तुझे आई वडील आहेत कुठे? राजानं विचारलं. तिकडे वडाच्या झाडाखाली. तुम्ही त्यांना हे पाणी देऊन द्या. तहानेनं ते अगदी व्याकुळ झाले तो. बाळा, तू काही काळजी करू नकोस. मी स्वतः त्यांना पाणी पाजतो. मला माहित नव्हतं की कुणी माणूस नदीकाठी आलाय. माझ्या हातून फार मोठी चूक झाली. मला क्षमा कर, राजा म्हणाला. श्रावण बाळ म्हणाला, जाऊ दे, तुम्ही दुःख नका करू. मी काही आता जगत नाही, पण माझ्या नंतर माझ्या आई वडिलांची काळजी आता कोण घेणार? कोण त्यांना सांभाळणार? आई ग, आई, बाबा, मला क्षमा करा. आणि श्रावण बाळानं प्राण सोडला. दशरथाला खूप वाईट वाटलं. जड मनानं तो उठला. शेजारी पाण्यानं भरून ठेवलेली झारी त्यानं घेतली. श्रावण बाळाच्या आई वडिलांपाशी तो आला. चाहू लागताच वडील म्हणाले, बाळा, अरे वेळ का रे लागला? आई म्हणाली, दमलास का रे बाळा? पाणी मिळालं की नाही? राजा काहीच बोले ना. आई म्हणाली, बोलत का नाहीस? आमच्यावर रागवलास तरीही उत्तर नाही. वडील म्हणाले, तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. हे ऐकून राजाला अगदी गहिवरून आलं. तो म्हणाला, महाराज, मी तुमचा श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ. हे पाणी आणलंय, घ्या. श्रावण कुठं आहे? आईनं विचारलं. दशरथाला नाईलाजानं सांगावंच लागलं. तुमच्या श्रावण बाळाला माझ्या हातून बाण लागला चुकून. मला वाटलं कुणा प्राण्याचाच आवाज हा. बाण लागला? हो, मला क्षमा करा. तो आता जिवंत नाही, पण शेवटी त्यानं तुम्हाला पाणी द्यायला सांगितलं म्हणून मी आलो. जिवंत नाही? वडील उगारले. त्या थकलेल्या आंधळ्या आई वडिलांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. त्यांनी हंबरडा फोडला. श्रावण बाळा, अरे का रे आम्हाला टाकून गेला? चांडाळा, तू मारलंस त्याला? का असा आमचा घात केलास? आमचा आधार का तोडलास? तुटा तुझा धिक्कार असो. नको, आम्हाला तुझ्या हातचं पाणीही नको. आमचा बाळ गेला, आता आम्ही तरी कशाला जगू? बिचाऱ्यांना शोक आवरे ना. एवढा महापराक्रमी दशरथ राजा पण गलबलून गेला. श्रावण बाळाचे आई वडील पुढे म्हणाले, आमच्या बाळाच्या पाठोपाठ आम्हीही आता जाणार. पण लक्षात ठेव, तुला शाप आहे आमचा. आम्ही जसे पुत्र करून मरतोत ना, तसा तूही. तुझा मुलगा दुरावल्यामुळे मुलाच्या नावानं हाका मारतच मरशील.
त्या वृद्ध माता पित्यांनी प्राण सोडले. शाप ऐकून खचून गेलेला दशरथ राजा घरी परतला. आपले गुरु वसिष्ठ मुनी यांना त्यानं घडलेली सगळी हकीकत सांगितली. हे वाईटच झालं, पण हा शाप खरा ठरणार म्हणजे तुला मुलगा तर होणारच होणार. एक प्रकारे तुला हा पुत्र प्राप्तीचा वरच मिळालाय, तेव्हा आता पुत्र होण्यासाठी तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर. हे ऐकून दशरथाला थोडा दिलासा मिळाला आणि तो यज्ञाच्या तयारीला लागला. विश्वामित्र, राम, लक्ष्मण तिघही रस्ता चालू लागले. लवकरच त्यांना एक गहन आरण्य लागलं, निबीड आणि गर्द. तिथे झाडांची दाटी इतकी प्रचंड की भर दुपारी सूर्यकिरण आत शिरकाव करू शकत नव्हती. हिंस्र पशु तर स्वैरपणे तिथे वावरत होते. वटवाघळ आणि अन्य जंगली प्राणी कर्कश चित्कार कानी पडत होते. ठिकठिकाणी साप आणि अजगर याचे फुत्कार ऐकू येत होते. ते घोर अरण्य पाहून बाल सुलभ जिज्ञासेने रामाने पूजा केली. रामाने विचारलं, केवढं हे दाट अरण्य गुरुजी, शिवाय इतकं निर्मनुष्य का? विश्वामित्र म्हणाले, रामा, पूर्वी या ठिकाणी अरण्य नव्हतं. हा प्रदेश धनधान्यानं समृद्ध होता. पण त्राटिका राक्षसी नरभक्ष ती इथं वावरू लागल्यापासून हा प्रदेश निर्मनुष्य झाला. त्राटिका नरभक्ष आणि तिचा मारीच नावाचा मुलगाही नरभक्ष, त्यामुळं या वनात राहणाऱ्या मानवांना त्यांनी फाडून खाल्लं. होता होता हा प्रदेश उजाड झाला. कालांतरानं इथं अरण्य वाढलं, यालाच हल्ली दंडकारण्य असं म्हणतात. त्राटिका मारीच्या सह आजही अरण्यातच वास करती आहे रामा. ते दोघही माझ्या यज्ञ कार्यात विघ्न आणीत असतात, तेव्हा त्या त्राटिकेचा वध करून तू हा प्रदेश सुखी कर. श्रीरामानं प्रश्न केला, पण गुरुजी, स्त्रीचा वध करणं बरोबर नाही, ते चुकीचं मानलं गेलं आहे ना? स्त्रीचा वध करू नये असं सांगितलं आहे ना? विश्वामित्र आग्रहपूर्वक म्हणाले, रामा, लोकहितासाठी तेच इष्ट आणि आवश्यक आहे. तरीही राम शंकाकुल अवस्थेत उभा असल्याचं पाहून ते पुढे म्हणाले, त्राटिका ही स्त्री रूप धारण केलेली राक्षसी आहे रामा, राक्षसी आहे. या भूमीतील साधू सज्जन स्त्री पुरुष लहान मुलं यांची तिनं हत्या केलेली आहे, तेव्हा अशा राक्षसिणीचा वध न करणं हाच अधर्म ठरेल. राजपुत्र या नात्यानं तू तिला मारणंच योग्य ठरेल रामा, तू तिला मारणंच योग्य ठरेल. रामाला आता विश्वामित्रांचं म्हणणं पटलं. रामानं धनुष्याला दोरी लावली आणि त्याच वेळी एकाएकी ढगांचा गडगडाट व्हावा असा कुणाच्या तरी प्रचंड हसण्याचा आवाज आला. भर दुपारची वेळ असूनही रात्रीसारखा गडद काळोख झाला. त्या पाठोपाठच एक प्रचंड शरीराची काळी कुट्ट राक्षसी त्यांच्या मार्गात आडवी आली. तिचे पांढरे शुभ्र लांब आणि अणकुचीदार सुळे तिच्या ओठातून बाहेर आले होते. डोळे लाल बुंद निखाऱ्यासारखे चळचळीत हसत होते. हातापायांची नख एवढी लांब आणि धारदार होती
किंती नुसती पाहून सांगायला कापर करत होत. तिच्या भेसूर किंकाळ्यांनी भिवून त्या रानातली पक्षी पाखरं तर दूर उडून पळून गेलीच. परंतु वाघ सिंहासारखी क्रूर श्वापदही जनावरही भयभीत होऊन झाडांच्या ढोलीतून आणि डोंगराच्या गुहातून लपून बसली. राम लक्ष्मण हे दोघे शूर एकदम पुढे येऊन उभ्या ठाकलेल्या त्या राक्षसीचं ते क्रूर उग्र दर्शन बघून तेही क्षणकाल थांबवून गेले. विश्वामित्रांनी त्यांची ही अवस्था जाणली आणि ते म्हणाले, रामा लक्ष्मणा, हीच ती दुष्ट आणि मायावी राक्षसी, हिचंच नाव त्राटिका. या जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक निष्पाप प्राण्यांना तिनं मारून खाल्लं आहे. वेगवेगळ्या प्राण्यांची आणि माणसांची मायावी रूप घेऊन ती वाटसरूंना भुलवते आणि शेवटी त्यांना ठार मारून त्यांचं मांस खाते, रक्त पिते. तिचं खरं रूप किती क्रूर, किती भयानक आहे ते तू पाहतोच आहेस ना रामा. राक्षसिणीला तू ठार मार, भिवू नको, घाबरू नको आणि एका स्त्रीला कसं मारू हा विचारही मनात आणू नको. खुशाल तिचा जीव घे, कारण सज्जनांच्या आणि सत्कर्माच्या रक्षणासाठी असल्या दुष्ट आणि क्रूर स्त्रियांना ठार मारावं अशी धर्माची आज्ञा आहे रामा. विश्वामित्र महर्षी एवढं बोलत आहेत तोवर ती दुष्ट राक्षसी खदखदा हसली. तिच्या तोंडाला पाणी सुटलं, तिच्या तोंडातून लाळेचे लोटच्या लोट वाहू लागले. दातोट खात पिसाटासारखी ती थावत सुटली. तिच्या त्या वादळी वेगामुळे आकाशात प्रचंड धुळीचे लोट उठले, वृक्षही उन्मळले. त्या धुसर वातावरणातच रामाला तिचं ते विकारी रूप अस्पष्ट दिसू लागले. मोठ मोठ्या शिळा हातात घेऊन ती त्या कुमारावर धावून आली. राम सावध होताच त्यानं खाडकन तिचे बाहू तोडून टाकले, त्यामुळे ती चवताळली, ती अधिकच उत्पात करू लागली. आता लक्ष्मणही पुढे सरसावले, त्यानं तिचे नाक आणि कान छेदून टाकले. लक्ष्मणानं तसं करताच ती अनेकविध मायावी रूप धारण करू लागली. विश्वामित्रांनी रामाला सावध करण्याच्या हेतून सांगितलं, रामा सूर्यास्ताच्या आत या राक्षसीचा वध कर, नाहीतर रात्री हिच्या आसुरी मायेला अधिकच उन्माद चढेल. ते ऐकताच रामानं तीक्ष्ण बाणानं तिच्या छातीचा वेग घेतला. एखादी प्रचंड दरड कोसळावी तशा किंकाळ्या फोडीत फोडीत त्राटिकेचं ते प्रचंड धूळ जमिनीवर कोसळ. जणू एखादा महाप्रचंड वृक्षच काड काड आवाज करीत मोडून पडला. त्राटिकेचा संहार झाल्याचं पाहून देवता प्रसन्न झाल्या. रामाचं साहस, त्याचं अचूक शरसंधान पाहून विश्वामित्रांचा ऊर भरून आला. राम लक्ष्मणांना त्यांनी पोटाशी धरून त्यांच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला. राम लक्ष्मण आणि विश्वामित्र असे तिघही जनकाच्या दरबारात येऊन दाखल झाले. जनकानं त्यांचं अगदी आनंदानं स्वागत केलं. त्यांना घेऊन जनक राजा स्वयंवर मंडपात आले. त्या ठिकाणी ठिकठिकाणचे राजे महाराजे, ऋषी मुनी आणि नगरातले श्रीमंत श्रेष्ठी आपापल्या उच्च स्थानांवरती बसलेले होते. राजा महाराजांच्या मुकुटातल्या तेजस्वी रत्न माणकांचा प्रकाश सर्वत्र नुसता लखलखाट करीत होता. छताला हंड्या झुमरं लटकवली होती. सनई चौघडा अशी मंजुळ वाद्य वाजत होती. मंडपाच्या मध्यभागी भगवान परशुरामांचं ते प्रचंड धनुष्य ठेवलेलं होतं. मग त्या धनुष्याकडे बोट दाखवून जनक राजा म्हणाला, सभाजन हो, हे भगवान परशुरामांचं धनुष्य पहा. भगवान शंकरांनी हे परशुरामांना भेट दिलं होतं. एक दिवस परशुराम हे धनुष्य घेऊन माझ्याकडे आले.
माझी मुलगी सीता हिनं त्याचा घोडा करून खेळायला सुरुवात केली. या गोष्टीचं कौतुक वाटून परशुरामांनी मला सीतेच्या स्वयंवर प्रसंगी एक पण लावायला सांगितलं. तो पण असा, जो कोणी या धनुष्याला उभं करून बाण लावेल त्यालाच माझी ही मुलगी माळ घालेल. जनकाचं हे भाषण ऐकून सभा मंडपातल्या अनेक राजांचे चेहरेच पडले. जो तो म्हणायला लागला, आपल्याला एवढं मोठं धनुष्य कुठून उचलणार, असं मनातल्या मनात म्हणून गप्प बसून राहिले. या गोष्टीचं जनकाला मोठं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अरे काय हे, कोणीच पुढे कसं येत नाही. त्याबरोबर ढग गरजावा तशा गरजत्या आवाजात उठून लंकेचा राजा रावण म्हणाला, कोणीच कसं नाही. अरे हा, लंकेचा राजा अजून आहे ना इथे, मी लावतो त्या धनुष्याला बाण. झालं असं अहंकारानं म्हणत रावण पुढे येऊन उभा राहिला. एक तुच्छ कटाक्ष त्याने त्या धनुष्या पुढे टाकला. एका हातानं धनुष्य उचलायला लागला. आणि हे काय, अरे धनुष्य जागचं हालेच ना. रावण आपला लावतोय जोर, लावतोय जोर, पण छे, धनुष्य काही जागचं हाले ना. घामाघूम झाला. पुन्हा एकदा प्रयत्न करायला लागला. यावेळेस मात्र त्याने ते धनुष्य कस बस उचललं. आणि काय आश्चर्य, अरे धनुष्य घेऊन तो पडला ना खाली. त्याच्या नाका तोंडातून रक्त यायला लागलं. ठिकठिकाणी अंगावरती जखमा झाल्या. ओरडायला लागला, वाचवा वाचवा, मला कुणीतरी वाचवा, माझ्या अंगावरून हे धनुष्य तुम्ही काढून घ्या. अरे अरे, एवढा बलवान रावण, त्याची ही अवस्था झालेली पाहून सभा मंडपातल्या इतर राजांचं काय सांगावं. जनकाला त्याची दया आली. सेवकांकरवी त्यानं त्याच्या अंगावर पडलेलं धनुष्य बाजूला करून घेतलं. रावण उठला. त्याची इतकी फजिती झाल्यावर पुढं कोणीच येईना. जनकाला फार वाईट वाटलं. जनक काही बोलणार तेवढ्यात विश्वामित्रांनी रामाला पुढे होऊन धनुष्याला बाण लावण्याची आज्ञा केली. राम लगेच उठला. त्यानं विश्वामित्रांना नमस्कार केला. आणि मग तो अत्यंत विनम्र भावानं त्या धनुष्यापर्यंत गेला. प्रथम त्यानं त्या धनुष्याला हात जोडून वंदन केलं. आणि नंतर त्यानं ते धनुष्य बघता बघता अगदी सहज उचललं आणि बाण लावण्याचा प्रयत्न करू लागला. आणि ते काय, अरे ते प्रचंड धनुष्य काड 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 आवाज करत मोडून पडलं. मधोमध त्या धनुष्याचे दोन तुकडे झाले. श्रीरामाचा तो अपूर्व पराक्रम पाहताच साऱ्या सभाजनांनी टाळ्यांचा नुसता कडकडाट केला. रावण स्वयंवराचा कोण जिंकला. जनक राजाला अत्यंत आनंद झाला. सीता खुदकन हसली. तिनं हळूहळू लाजत लाजत पुढे येऊन रामाच्या गळ्यात माळ घातली. सीतेनं रामाला वरलं. रामानंही तिच्या गळ्यात माळ घातली. नंतर जनकानं दशरथ राजाला त्याच्या सर्व राण्यांसह रामाच्या लग्नाला बोलावलं. ते आल्यावर मोठ्या आनंदानं हा लग्न समारंभ पार पडला. दिवस उजाडला. सारी अयोध्या नवलाईनं नटली. आपल्या लाडक्या रामाला राज्याभिषेक होणार ही प्रिय वार्ता कळल्यामुळे साऱ्या पुरजनांची नागरिकांची अगदी धांदल उडाली. घरोघरी मंगल वाद्य वाजू लागली. रामाला राज्याभिषेक झालेला पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली. मंथरा ही कैकेईची दासी, पण होती मोठी कपटी कुरूप, दुष्ट आणि लबाड. शिवाय तिच्या पाठीवर होत कुबड. अशा या पापबुद्धी मंथरेचं दर्शन घडतात बायका मुलं नाक मुरडीत. ती रामाचा द्वेष करी. रामाला राज्याभिषेक होणार ऐकून तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला.
धावत जाऊन कैकेला तिनं हे वृत्त सांगितलं. मंथरेनं दिलेल्या वार्तेनं कैकेला परम हर्ष झाला, कारण रामावर तिचं फार प्रेम होत. भरता इतकाच तो तिला प्रिय होता. मंथरा अगोदरपासूनच चढफडत होती. त्यात कैकेला झालेला आनंद पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकाला चढली. ते पाहून कैकेई म्हणाली, मंथरे हे ग काय, तू मला अत्यंत आनंददायक वार्ता दिलीस आणि तू का अशी चढफडतेस? मंथरा फणकारली, महाराणी, तुझ्यावर महासंकट ओढवलंय. अगं तुला कळत कसं नाही? तुझ्या सवती पुत्राला रामाला उद्या राज्याभिषेक होणार आहे. राम एकदा का राजा झाला की तुला आणि भरताला त्याच्या आज्ञेत राहावं लागेल. तुला तो दासीप्रमाणे वागवी. त्यावेळी तुझी स्थिती कशी होईल याची कल्पना आहे का तुला? महाराजांची लाडकी राणी म्हणून तू आतापर्यंत मिरवलंस, या पुढे कौसलेची बटीक म्हणून तुला राहावं लागेल. मंथरा तावा तावाने हे सर्व सांगत होत, पण कैकेईला काही ते पटत नाही. शेवटी चाणाक्ष मंथरेनं निरनिराळ्या तऱ्हेनं युक्तिवाद करून कैकेईचे कान फुटले आणि शेवटी कैकेईच्या मनात सावत्र भाव निर्माण करण्यात ती यशस्वी झाली. कैकेईची बुद्धी फिरली, सौती मत्सरानं ती पेटली, क्रोधानं लाल लाल होऊन कुटकुटली. माझ्या मुलाला मामाच्या घरी पाठवून कौसल्याच्या मुलाला महाराज युवराज करणार काय? पाहते कसे करतात ते. भरताला राज्यावर बसली तरच मी कैकेई, पण त्यासाठी काय युक्ती करावी बरं? मंथरा म्हणाली, कैकेई, काही वर्षापूर्वी दशरथ राजानं तुला दोन वर दिले आहेत, त्याची तुला आठवण आहे का? मंथरेचा युक्तिवाद कैकेईच्या मनाला आला आणि दासीला पाठवून दशरथ महाराजांना त्वरित आपल्या महालाकडे येण्याविषयी तिनं निरोप धाडला. आनंदाच्या मनस्थितीत दशरथ कैकेईच्या महालात पोहोचला. दशरथाला केस सुटलेली, मलिन वस्त्र नेसलेली कैकेई पाहून धक्काच बसला. त्याला हा काय प्रकार आहे ते कळेना. दशरथ अर्जवान म्हणाला, कैकेई, काय झालं तरी काय? तू अशी रागावलीस का? कोणी तुझा अपमान तर केला नाही ना? काही नाही, मला काही सांगू नका आणि विचारूही नका, कैकेई फणकारली. तुला काय हवंय कैकेई? मागशील ते सर्व ऐश्वर मी या क्षणी तुझ्या पदरात टाकीन. त्यावर कैकेई म्हणाली, काय, मला जे हवंय ते सर्व द्याल, तसं अगोदर वचन द्या मला, मगच मी माझी इच्छा काय ते सांग. दशरथ म्हणाला, कैकेई, या तिन्ही लोकात मला सर्वात प्रिय म्हणजे राम. रामाची शपथ घेऊन सांगतो की तू जे मागशील ते मी तुला देईन. कैकेईला नेमकं तेच हवं होतं. तिला आसुरी आनंद झाला. ती म्हणाली, तुम्ही पूर्वी मला दोन वर देण्याचं कबूल केलं होतं, तेच दोन वर मी आपल्याकडे आत्ता मागत आहे. एका वरानं रामचंद्राच्या अभिषेकाची जी तयारी केली आहे, त्या सामग्रीनं भरताला उद्या त्याच मुहूर्तावर युवराज्याभिषेक करावा आणि दुसरा वर हा तो असा की भरताला निष्कंटक राज्य मिळावं. म्हणून रामानं वल्कलं नेसून 14 वर्ष दंडकारण्यात वनवासात जावं. दशरथाच्या डोक्यावर पहाड पडला, त्याच्या हृदयात शोकाचा वणवा भडकला. दुःख सहन झालं नाही त्याला.
कैकई कैकई अजूनही आई, हे सोडून तू दुसरं काहीही माग। राम वनवासाला गेलास तर मी जिवंत राहणार नाही, तू विधवा होशील। मग ते राज्य आणि तो कोश काय कामाचा? परोपरीनं त्यानं विनवणी करून पाहिली, पण तिनं काही आपला हट्ट सोडला नाही। कठोरपणानं ती म्हणाली, तुम्ही दिलेला शब्द पाळणार नसाल तर मी जहर प्राशन करून प्राण सोडेन। तुमच्याने रामाला हे सांगवत नसेल तर मीच त्याला हे सर्व सांगते। आणि तिनं तात्काळ रामाला बोलावणं धाडलं। रामाला अभिषेक व्हायचा दिवस उजाडला, सूर्याची किरण अयोध्येवर पसरू लागली। कैकई म्हणाली, राम तुझ्या पित्यानं मी मागितलेले वर देण्याचं कबूल केलं होतं, पण आता मात्र ते तुला सांगण्याचं धैर्य त्यांच्यात उरलेलं नाही। राम विचार कर, हे जर झालं नाही तर मात्र तुझ्या पित्याला वचनभंग केल्याचा कलंक लागेल। पित्याचं वचन तू पुरं केलंस तरच तुझ्या पित्याची अपकीर्ती टळेल। रामानं कैकईचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं। त्यानंतर तो तिला म्हणाला, माते पित्यानं वचन दिलं आहे ना, मग प्रश्नच कुठे येतो? त्यानं कोणतंही वचन दिलेलं असो मी त्याचं पालन करीन। पित्याच्या आज्ञेचा मी कधीही उपमर्द करणार नाही। त्याला कलंक लागेल असं वर्तन माझ्या हातून कदापि घडणार नाही। कैकई म्हणाली, तर मग ऐक रामा, तुझ्या पित्याची आज्ञा ऐक आणि आत्ताच वल्कल नेसून 14 वर्ष वनवासाला जा। तुला राज्याभिषेक करावा म्हणून जी सामग्री तयार केली गेली आहे त्या सामग्रीनं भरताला राजा कर। हेच 2 वर मी तुझ्या पित्याकडे मागितले आहेत, ते तू न चुकता पुरे कर। माते एवढीच गोष्ट असेल तर काही चिंता नाही, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी तातानी दुःखित व्हावं? मी राजा झालो काय किंवा भरत राजा झाला काय, सारं सारखंच आहे। भरताला खुशाल राजा होऊ दे, मी त्याला प्रेमानं आशीर्वाद देतो आणि मी लगेच वल्कल नेसून वनात जातो। रामाचं बोलणं ऐकून दशरथाला दुःखाचा उमाळा आला। राम वनवासाला चालला आहे हे पाहून दशरथाचं अंतःकरण विदीर्ण झालं। रामानं हर तऱ्हेनं माता कौसल्येचं सांत्वन करून तिचा व सुमित्रा मातेचा निरोप घेतला। रामाबरोबर महान साध्वी पतिव्रता सीता, राजकन्या सीता, दशरथाची लाडकी सून सीता, भारी वस्त्र दागदागिने उतरवून वल्कल नेसून वनवासाला निघाली। रामाची सावली असलेला त्याचा धाकटा भाऊ बंधू प्रेमानं त्याच्या बरोबर जाण्यास सज्ज झाला। अशा रीतीनं राम लक्ष्मण सीता माता पिता गुरुजन प्रजाजन यांचा निरोप घेऊन आशीर्वाद घेऊन निघाले। सर्व अयोध्या नगरी निरोप देण्यासाठी पाठोपाठ धावू लागली। प्रजाजनांच्या डोळ्यातून अश्रूचा पूर लोटत होता। हुंक्यांनी वातावरण भरून गेलं होतं। सर्व अयोध्येला शृंगारलेल्या अयोध्येला दुःखात लोटून पितृवचन पाळण्यासाठी राम लक्ष्मण सीता वनवासात गेले। 14 वर्ष वनवासात गेले। राम सीता आणि लक्ष्मण वनवासात होते। चित्रकूट पर्वतावर भरत आणि राम यांची भेट झाली। भरताची समजूत घालून
रामानं भरताला मोठ्या प्रेमानं निरोप दिला. या प्रसंगानंतर राम सीता लक्ष्मण तिथून निघाले आणि मजल दरमजल करत दंडकारण्यात आले. वाटेत अनेक ऋषींचे आश्रम लागले. अत्री ऋषी, अगस्ती ऋषी अशा मोठ्या ऋषींचं दर्शन त्यांनी घेतलं. त्यानंतर हे तिघे मग पंचवटीच्या परिसरात आले. पंचवटीचा परिसर पाहून तर सीता हरकूनच गेली. गोदावरी नदीचा झुळझुळणारा निर्मळ प्रवाह, फुलाफळांची झाडं, हिरवागार रम्य प्रदेश आणि तिथे राहणारे खेळणारे असंख्य प्राणी आणि पक्षी. रामाला वाटलं इथेच काही दिवस राहावं, म्हणून मग त्याने तिथे एक पर्णकुटी बांधली. पर्णकुटीत तिघ जण आनंदानं राहू लागले. रानातली कंदमुळं फळं खावी, गोदावरीचं गोड आणि थंड पाणी प्यावं असा त्यांचा दिनक्रम चालायचा. एक दिवस काय झालं, एक अत्यंत सुंदर स्त्री या पर्णकुटीच्या अंगणात आली. अचानकच सीतामाई आत देवपूजा करत होती, बाहेर राम विश्रांती घेत होता आणि लक्ष्मण तिथेच पलीकडे झाडापाशी काहीतरी कामात दंग होता. त्या स्त्रीला पाहताच राम उठून उभा राहिला, पण त्यानं काही विचारायच्या आतच ती स्त्री एकदम पुढे झाली. म्हणाली, हे रामा पुरुषोत्तमा, तू महापराक्रमी आहेस, मी तुझ्यावर मोहित झाले आहे, तू माझा पती हो. रामानं तिचं बोलणं ऐकलं, त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू पसरलं, कारण त्यानं त्या स्त्रीला ओळखलं होतं. प्रत्यक्षात ती सुंदर स्त्री म्हणजे एक राक्षसी होती. तिचं नाव शूर्पणखा, लंकापती रावणाची ती बहीण. शूर्पणखेनं सुंदर स्त्रीचं हे सोंग घेतलेलं पाहून रामाला मनातल्या मनात हसूच फुटलं. पण आपण तिला ओळखलंय हे न दाखवता राम म्हणाला, हे सौंदर्यवती, सीतेच आम्ही पती आहे, मी तुझा पती होऊ शकत नाही. त्यावर ती राक्षसी म्हणते, कशी, पण सीतेपेक्षा मी कितीतरी अधिक सुंदर आणि गुणवान आहे. त्यावर राम म्हणाला, हो खरच, मग तू लक्ष्मणाची पत्नी का होत नाहीस? शूर्पणखेला हे खरच वाटलं. ती मग लक्ष्मणापाशी गेली, त्याला म्हणाली, लक्ष्मणा तू शूरवीर आहेस, तू माझा पती हो. लक्ष्मण तिला म्हणाला, माझी प्रिय पत्नी उर्मिला तिकडे अयोध्येत आहे, मी वनवासाला निघून आलो, माझ्या आठवणीनं ती बिचारी सतत दुःखी असते, उर्मिला माझी पत्नी असताना तुझा स्वीकार मी कसा करू. शूर्पणखा म्हणाली, म्हणून काय झालं, आपल्या थोरल्या भावाची रामाची परवानगी घे हवं तर. असं म्हणून परवानगी विचारण्यासाठी ती पुन्हा रामाकडे यायला लागली. रामानं तिचं मायावी रूप ओळखलंच होत, त्यानं लक्ष्मणाला लांबूनच खून केली. लक्ष्मणाला खुणेचा अर्थ बरोबर कळला, त्यानं झटकन धनुष्य उचललं, बाण लावला आणि शूर्पणखेच्या डोक्यावरचा रत्नजडित किरीट उडवला. शूर्पणखेनं एकदम वळून लक्ष्मणाकडे बघितलं, लक्ष्मणाचा तो आवेश तिनं बघितला. स्वतःच मायावी रूप टाकून राक्षसीच अक्राळ विक्राळ रूप तिनं पुन्हा धारण केलं. रागा रागानं दात ओठ खात ती लक्ष्मणावर चाल करून यायला लागली. तिच्या त्या भयंकर रूपाला लक्ष्मण मुळीच घाबरला नाही, उलट एका पाठोपाठ एक बाण सोडून त्यानं तिला जायबंदी केलं. आणि शेवटचा बाण सोडून तर तिचं नाकच कापलं. वेदनेनं ओरडत आरडत ती दुष्ट राक्षसी तिथून पळून गेली. शूर्पणखा तिथून जी निघाली ती थेट आपल्या भावाकडे रावणाकडे आली. रावण म्हणाला, हे काय ग ताई, तुझा चेहरा असा रक्तबंबाळ का झाला, कुणी तुझ्यावर हल्ला केला? शूर्पणखा रडत रडत म्हणाली, त्या दुष्ट राम लक्ष्मणांनी माझा असा घात केला, लक्ष्मणानं तर माझं नाकच कापलं,
रावण म्हणाला, काय लक्ष्मणाची ही हिम्मत? ताई तू काही काळजी करू नकोस, या राम लक्ष्मणाचा नाश करीन तरच मी नावाचा रावण. शूर्पणखा हे ऐकून थोडी शांत झाली आणि रडत रडत आपल्या महालात निघून गेली. रावण मात्र राम लक्ष्मणाचा काटा कसा काढावा, काय कपट रचावं याचा विचार करायला लागला. एक दिवस काय झालं, रावणाच्या सांगण्यावरून मारीच राक्षसानी सोन्याच्या हरणाचं रूप घेतलं आणि तो रामाच्या पर्णकुटी समोर येऊन गवत खाऊ लागला. सीता पर्णकुटीतून सहज बाहेर आली आणि तिचं लक्ष त्या सुवर्ण मृगाकडे गेलं. आजपर्यंत तिनं असला हरिण कधी बघितलंच नव्हतं. एक संपूर्ण सोन्याचा मृग त्यांच्या दारी चरत होता. त्यांची संपूर्ण कांती सूर्याच्या प्रकाशात लखलखत होती. त्याच्या पाणीदार डोळ्यातून तो सारखा सीतेकडे बघत होता. तिला त्या हरणाचा हेवा वाटला. तिनं रामाला हाक मारली आणि म्हणाली, काहीही करा पण मला हा सोन्याचा हरिण आणून द्या. नाथ, वस्त्र शिवायला या सुवर्ण मृगाचं कातडं मला मिळालं तर किती छान होईल नाही. आणि ती हट्टच करायला लागली, काहीही करा पण मला हा सुवर्ण मृग तुम्ही आणूनच द्या. झालं, राम सीतेला म्हणाला, अग वेडे, अशा प्रकारचा हरिण कधी असतो का? मला तर खात्रीच वाटते की हा एखादा मायावी राक्षसच असावा. पण सीता काही केल्या ऐकेनाच, तिचं आपलं तेच, काहीही करा पण मला तो सोन्याचा हरिण आणून द्या. शेवटी रामाला तिचं म्हणणं नाईलाजानं मान्य करावं लागलं. राम हळूहळू त्या हरणाच्या मागं जाऊ लागला. हरणाने पण रामाला आपल्याकडे येताना पाहिलं आणि मग काय, हरिण जे धावत सुटलं ते थेट जंगलातच. हरणाला पळताना बघून रामालाही त्याच्या मागे धावावंच लागलं. हरणापाठोपाठ तो सुद्धा त्या दाट जंगलात दिसेनासा झाला. इतक्यात काय झालं माहितीये, जंगलातून आवाज येऊ लागला, हे सीते, हे लक्ष्मणा, धावा धावा, मला वाचवा. असे भयंकर आवाज जंगलातून येऊ लागले. हे आवाज सीतेनं ऐकले आणि ती झाम घाबरलीच. तिला वाटलं की आपला राम संकटात सापडला आणि ती लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा, पटकन तू जंगलात जा, त्यांना काहीतरी झालेलं आहे. भाऊजी, भाऊजी, तुम्ही असे का बसला, निघा, असेच निघा आणि त्यांना मदत करा. ते एखाद्या मोठ्या संकटात नक्कीच सापडले. इतकं ऐकूनही लक्ष्मण आपला गप्पच. उलट सीतेला तो अगदी शांतपणे म्हणाला, वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हा आवाज रामाचा मुळीच नाही, हा आवाज नक्कीच त्या मायावी राक्षसाचा असावा. रामाला दुखापत करणारी एकही शक्ती या जगाच्या पाठीवर अस्तित्वातच नाही. तुम्ही मुळीच काळजी करू नका आणि निवांत असा, मी त्याचा धाकटा भाऊ आहे. अगं, तो जर संकटात सापडला असता तर मी गप्प बसलो असतो का? लक्ष्मणाचं हे बोलणं ऐकल्यावर सीता संतापली. ती लक्ष्मणाला म्हणाली, थोरला भाऊ संकटात असताना त्याच्या मदतीला न जाता जो इथेच बसून राहतो त्याला कसला धाकटा भाऊ म्हणायचा? अरे तो तर सगळ्यात मोठा पापीच. झालं, लक्ष्मणाला तिचे शब्द ऐकवेन नाईलाजानं तो रामाला मदत करण्यासाठी जायला निघाला. त्यानं पर्णकुटीच्या बाहेर आपल्या बाणाने एक रेघ ओढली आणि सीतेला म्हणाला, वहिनी, मी रामाला मदत करायला जातोय पण माझी एक आपल्याला विनंती, काहीही झालं तरी सुद्धा ही रेषा ओलांडून आपण बाहेर येता कामा नये. सीतेनं त्याचं म्हणणं मान्य केलं आणि मगच लक्ष्मण रामाला शोधायला जंगलात निघाला. लक्ष्मण जंगलातून चालला होता. इतक्यात समोरून येणारा राम त्याला दिसला. लक्ष्मणाने रामाला विचारलं, रामा, अरे सापडला का तो कांचन मृग? राम म्हणाला, अरे कसला कांचन मृग आणि कसलं काय, तो मायावी राक्षस होता, मी त्याला ठार केला. पण मला हे सांग, तू सीतेला एकटीला सोडून इथे आलासच कसा? लक्ष्मणाने सगळा प्रकार रामाला सांगितला. त्यावर राम म्हणाला, अरे लक्ष्मणा, काय केलंस तू हे? तू फार मोठी चूक केलीस रे, फार मोठी चूक केलीस. काहीही झालं तरी तिला एकटीला सोडायला नकोच होतंस.
अरे हे जंगल त्या दुष्ट आणि क्रूर श्वापदांनी आणि राक्षसांनी गजबजलेलं आहे. आपल्यापैकी सीतेजवळ कोणीच नाही. अशा अवस्थेत कोणा क्रूर प्राण्यानं किंवा राक्षसांनी तिला त्रास दिला असेल तर चल चल लक्ष्मणा चल लवकर, ताबडतोब आपल्याला आश्रमात गेलंच पाहिजे. दोघही आश्रमाजवळ येऊन थांबले. दुर्दैवानं रामाची शंका खरी ठरली. सीता आश्रमात नव्हतीच. लक्ष्मण जेव्हा रामाला शोधायला बाहेर पडला त्याच वेळेस झाडांमागे लपलेला रावण साधूचा वेश घेऊन बाहेर आला. सावधपणे एक एक पाऊल उचलत तो पर्णकुटीजवळ आला. इकडे तिकडे बघून खणखणीत आवाजात भिक्षा मागायला लागला. माई भिक्षान देई माई. सीता भिक्षा देण्यासाठी पुढे आली. तेवढ्यात लक्ष्मणाचे शब्द तिला आठवले. काहीही झालं तरी रेषा ओलांडू नकोस वहिनी. ती झटकन मागे सरकली आणि दुरूनच भिक्षा वाढायला लागली. हे बघताच रावण संतापला आणि सीतेला म्हणाला, भिक्षा देण्याची ही कुठली रीत आहे माई? नीट पुढे येऊन द्यायची असेल तर दे, नाहीतर भिक्षेशिवायच मी पुढे जाईन. पण एक लक्षात ठेव, यामुळे तू पापाची धनी होशील, तुझं कधीच कल्याण होणार नाही. रावणाची ही बडबड ऐकून सीता घाबरली. ती रावणाला म्हणाली, असं रागवू नका हो, माझी चूक झाली. आणि तिनं भिक्षा वाढण्यासाठी रेषेच्या पुढे आपलं पाऊल टाकलं. आणि काय आश्चर्य, रावणानं आपला साधूचा वेश टाकून खऱ्या रूपात तो तिच्यासमोर प्रकट झाला. झटकन त्यानं तिचा हात धरला आणि आपल्या खांद्यावर तिला टाकलं आणि आकाश मार्गानं तो लंकेकडे जायला निघाला. आता मात्र सीता रडू लागली. आपल्या रामाला मोठमोठ्यानं हाका मारू लागली. रावणाला मात्र ह्याची फार गंमतच वाटत होती. सीता रामाच्या नावानं ओरडायला लागली की रावण खदखदा हसायला लागायचा. रावण सीतेला म्हणाला, सीते अगं कशाला आरडाओरडा करतेस, त्याचा काहीही उपयोग नाही. सगळे देव माझे दास आहेत दास. साक्षात कैलासाधिपती शंकर माझ्या पाठीशी उभा आहे. अगं माझ्या प्रचंड शक्तीपुढे तुझा तो राम, अरे तो काय करणार मला. रावणाला आपल्या शक्तीचा फारच गर्व वाटायला लागला. इतक्यात काय झालं माहिती, जटायू नावाच्या एका प्रचंड पक्षाचा जोरदार फटका रावणाला बसला. जटायू आपल्या चोचीनं रावणाचे लचके तोडायला लागले. रावण संतापला. त्यानं आपल्या तलवारीनं जटायूवरती सपासप वार करायला सुरुवात केली आणि त्यातच बिचाऱ्या जटायूचा एक पंख कापला गेला. घायाळ होऊन तो खाली जमिनीवरती पडला. बिचाऱ्या जटायूला आपण सीतेला वाचवू शकलो नाही याचं दुःख व्हायला लागलं. इकडे रावण सीतेला आकाश मार्गानं पुन्हा लंकेकडे घेऊन जायला लागला. इकडे राम आणि लक्ष्मण सीतेला शोधून शोधून थकून गेले. सीतेचा कुठे शोध लागेल. आता मात्र रामाची अवस्था एखाद्या लहान मुलासारखीच झाली. तो ढसढसा रडायला लागला आणि लक्ष्मणाला म्हणाला, अरे माझी सीता आता कधीच सापडणार नाही करे. लक्ष्मणा सांग रे. लक्ष्मणाला रामाची अवस्था बघवी ना. तो रामाला म्हणाला, रामा अरे असा दुःखी होऊ नकोस रे. आपण अजूनही सीतेला शोधून काढू शकतो. परंतु रामाचं कशाने समाधान होईना. जंगलातले सर्व पशु पक्षी त्यांच्या पर्णकुटीपाशी जमा झाले होते आणि सारखे दक्षिण दिशेकडे बघत होते. हा प्रकार लक्ष्मणाला काही समजला नाही. तो रामाला म्हणाला, हे प्राणी एकसारखे दक्षिण दिशेकडे का बघताय? रामानं एक क्षण ते सगळं बघितलं आणि ताडकन उठून उभा राहिला आणि लक्ष्मणाला म्हणाला, बहुतेक सीतेला कोणीतरी दक्षिण दिशेकडेच नेलं असावं. मग तो लक्ष्मणासह त्या दिशेनं सीतेला शोधायला निघाला. वाटेत त्यांना काही कोमेजलेली फुलं पडलेली दिसली. ती बघून राम एकदम ओरडला, लक्ष्मणा अरे काल मी जी फुलं सीतेला दिली होती ती हीच किरे. याचाच अर्थ सीतेला कोणीतरी नक्कीच या दिशेनं नेलेलं असावं. राम दुःखी झाला. अजून थोडं पुढे गेल्यावर सीतेचे काही दागिने सुद्धा त्यांना पडलेले दिसले. त्यामुळे तर त्यांची खात्रीच पटली की सीता याच मार्गानं पळवली गेली असावी. चालता चालता वाटेत त्यांना रक्तबंबाळ जटायू पडलेला दिसला. त्या पक्षाकडे बघितल्यावर रामाला वाटलं की ह्यानंच आपल्या सीतेला मारला असावं. असा हा विचार मनात येताच रामानं धनुष्याला बाण लावला आणि जटायूवर नेम धरला. परंतु तेवढ्यात तो जटायू करुण शब्दात रामाला सांगू लागला,
रामा, अरे माझी ही अवस्था रावणानं केली. तुझी सीता पळवून तो आकाश मार्गानं चालला होता. मी ते बघितलं, मला त्याचा खूप संताप आला. मी रावणावर चाल करून गेलो तेव्हा चिडून त्यानं माझा पंखच कापून टाकला आणि तो लंकेकडे निघून गेला. असं बोलून जटायूनं आपला प्राण सोडला. रामाच्या डोळ्यात पाणी आलं. राम त्याच्या पराक्रमाने भारावून गेला. मग त्यांनी जंगलातला सगळा पाला पाचोळा एकत्र केला आणि जटायूला अग्नी दिला. आणि मग ते जड अंतकरणाने सीतेचा शोध घेण्यासाठी पुढे निघाले. वाली, सुग्रीव आणि मारुती. पंपा सरोवराजवळच किष्किंधा नगरीत वानरांचं राज्य होत. वाली आणि सुग्रीव या दोन भावात राज्याबद्दल भांडण होत. वाली फारच बलिष्ठ होता, इतका की त्यानं एकदा चक्कर रावणालाच पकडून आणलं आणि आपल्या मुलाच्या पाळण्याला खेळणं म्हणून बांधून टाकलं. मात्र वालीनं सुग्रीवाला अन्यायानं हकलून दिलं होतं. सुग्रीव स्वभावाने न्यायी आणि प्रेमळ होता. त्याचे मित्र म्हणून नळ, नील आणि मारुती वगैरे वानर त्याच्याजवळ राहत. मारुती हा वानर फारच बलवान आणि बुद्धिमान होता. मारुती ही शक्तीची देवता. हा वायूचा म्हणजे मरुतचा पुत्र म्हणून याचं नाव मारुती. याच्या आईचं नाव अंजनी. ही स्वर्गातील देवता, पण ऋषींच्या शापामुळे तिला पृथ्वीवर वानरीचा जन्म घ्यावा लागला. अयोध्या नगरीचा राजा दशरथ पुत्र व्हावा म्हणून यज्ञ करीत होता. यज्ञ संपण्याच्या वेळी देव प्रसन्न होऊन त्यानं दशरथ राजाला प्रसाद दिला. हा प्रसाद राजानं आपल्या राण्यांना दिला. यातला थोडा प्रसाद एका घारीनं पळवला. घार आकाशातून उडत उडत ऋष्यमुख पर्वतावरून चालली होती. या ऋष्यमुख पर्वतावर अंजनी पुत्र व्हावा म्हणून तप करीत बसली होती. याच वेळी काय झालं, घारीच्या चोचीतला प्रसाद अंजनीच्या हातांच्या उंजळीत पडला. अंजनीनं डोळे उघडले आणि प्रसाद खाऊन टाकला. काही दिवसांनी अंजनीला पुत्र झाला. हाच तो मारुती. यावेळी आकाशात सूर्य नुकताच उगवला होता. मारुतीनं हे पाहिलं, त्याला वाटलं हे एखादं लाल लाल फळच आहे, म्हणून त्यानं उडी मारली आणि सूर्याला धरायला निघाला. हे पाहताच इंद्र घाबरला. इंद्रानं आपलं अस्त्र फेकलं. ते थेट मारुतीच्या हनुवटीलाच लागलं. त्यामुळे मारुती बेशुद्ध पडला. हे पाहून वायू रागावला. सर्व देवांनी वायूची समजूत घातली आणि मारुतीला अनेक वर दिले. त्यामुळे मारुती अधिक बलवान आणि बुद्धिमान झाला होता. पुढे तोच सुग्रीवाचा सेनापतीही झाला. ऋष्यमुख पर्वतावर ते सगळेजण राहत होते. राम लक्ष्मण फिरता फिरता एकदा या पर्वतावर आले. मारुतीनं त्यांची चौकशी केली. रामानं सर्व हकीकत त्याला सांगितली. तेव्हा मारुतीला रामाबद्दल भक्ती निर्माण झाली. मारुतीनं सुग्रीव आणि राम यांची मैत्री जमवली. दुष्ट वालीला मारून किष्किंधेचे राज्य सुग्रीवाला मिळवून देण्यासाठी रामानं सहाय्य करावं आणि दुष्ट रावणाला मारून लंकेतून सीतेला आणण्यासाठी सुग्रीवानं रामाला मदत करावी असा बेत ठरला. सर्वांनाच याचा खूप आनंद झाला. ठरल्याप्रमाणे सुग्रीवानं वालीला युद्धासाठी बोलावलं. त्या युद्धात रामानं सुग्रीवाला सहाय्य करून वालीला ठार केलं आणि किष्किंधेचे राज्य सुग्रीवाला पुन्हा मिळवून दिलं. सीतेच्या शोधाची कामगिरी मारुतीवर आली. मारुती लंकेकडे निघाला. वाटेत भला मोठा समुद्र लागला. तो ओलांडून जाण्यासाठी मारुतीनं विराट रूप घेतलं आणि कसल्याही अडथळ्याला न जुमानता तो थेट लंकेत गेला. तिथे तो सीतेचा शोध करू लागला. लंका नगरीत सूक्ष्म रूप घेऊन मारुती फिरत होता. रावणाच्या महालात एका सुंदरशा पलंगावर एक स्त्री झोपलेली त्याला दिसली. ती स्त्री अतिशय सुंदर होती. मारुतीला वाटलं हीच सीता असेल. त्या स्त्रीला पाहून मारुतीला इतका आनंद झाला की तो त्या महालात उड्या मारू लागला. त्यानं शेपटी उंच केली
आणि लहान मुलासारखा तो बागडू लागला. थोड्याच वेळात मारुतीनं पुन्हा एकदा विचार केला की ही स्त्री सीता कशी असेल, वनवासात सीता कशी होती, रामाला सोडून ती रावणाच्या महालात कशी राहील, ती हे असे अलंकार घालेल काय. छे, ही सीता नाही, ती होती रावणाची पट्ट राणी मंदोदरी. मारुती तिथून बाहेर पडला. सीतेचा शोध घेत घेत तो अशोक वनात आला. तिथे झाडाखाली एक दुःखी स्त्री बसली होती. तिच्या तोंडून राम नाम बाहेर पडत होतं. तिच्या भोवती राक्षसिणींचा पहारा होता. मारुती त्या झाडावर चढला आणि त्या स्त्री पुढे त्यानं रामाची अंगठी टाकली. ती अंगठी पाहून सीतेला नवल वाटलं. ती म्हणाली, अरे ही अंगठी इथं कशी आली, माझे राम प्रभू खुशाल आहेत ना. ती एक सारखी त्या अंगठीकडे टक लावून बघायला लागली आणि मग मारुती झाडावरून सावकाश खाली उतरला. हात जोडून तो म्हणाला, माते मी रामाचा सेवक मारुती, प्रभू खुशाल आहेत, आम्ही लवकरच इथं येऊ आणि दुष्ट रावणाला मारून तुमची सुटका करू, आपण चिंता करू नका. सीता म्हणाली, मारुती राया तू खूप दमला आहेस ना. मारुती म्हणाला, माते मी दमलो नाही, पण लंकेत तुमचा शोध घेण्यानं मला खूप श्रम पडलेत, भूकही फार लागली आहे, तेव्हा या अशोक वनातली फळं खाल्ली तर चालतील. सीता म्हणाली, हो पण एक लक्षात ठेव, फक्त पडलेली फळं खायची, फळं तोडायची नाहीत. मारुतीनं ती पडत्या फळाची आज्ञा मान्य केली आणि मग काय, मारुतीनं त्या वनातली झाडं गदा गदा हलवायला सुरुवात केली. काही मोडूनही टाकली, काही शेपटीनं झोडपली, फळांचा नुसता सडा पडला होता. मारुतीनं त्यावर यथेच्छ ताव मारला. त्यानं अशोक वनाचा पार विध्वंस करून टाकला. तो सारा प्रकार रावणाला समजला. रावण रागानं अगदी लाल बुंद झाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली आणि त्यानं आज्ञा केली, जा त्या माकडाला आधी माझ्या समोर धरून आणा. मग काय, आधी 100 सैनिक गेले, मग 200 गेले, 500 गेले, असं करता करता 80,000 सैनिक त्या मारुतीला पकडायला गेले. पण काय, काहीच नाही, ते मारुतीला धरूच शकले नाहीत. उलट रावण पुत्र अक्ष आणि हजारो राक्षस मारुतीने ठार केले. भयंकर लढाई झाली. मारुतीचा तो पराक्रम पाहून रावण तर पार गडबडूनच गेला. मग रावणाचा बलवान पुत्र इंद्रजीत यानं ब्रह्मास्त्र सोडून मारुतीला पकडलं, त्याला रावणापुढे बांधून उभं केलं. रावणानं संतापून आज्ञा सोडली, याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळा, तेल ओतून पेटवून द्या, हीच या वानर दूताला शिक्षा. झालं, खूप चिंध्या आणल्या, त्या मारुतीच्या शेपटीला गुंडाळल्या. तो काय, मारुतीचं शेपूट एक हात लांब झालं. पुन्हा वस्त्र आणली, ती त्याच्या शेपटीला गुंडाळली, तरी मारुतीचं शेपूट दोन हात उघडच राहिलं. नंतर लंकेतली सारी वस्त्र गुंडाळली, तरीही मारुतीचं शेपूट तीन हात लांब उघडच राहिलं. सर्व स्त्रियांचे कपडेही आणले, ते त्याच्या शेपटीला गुंडाळले, तरी मारुतीचं शेपूट चार हात उघडच राहिलं. सगळी लंका उघडी नागडी झाली. मारुतीचं शेपूट सारखं लांबतच गेलं. पण शेवटी मारुतीला त्यांची दया आली. त्यानं आपली लांबणारी शेपूट थांबवून टाकली. शेपटीवर ओतण्यासाठी लंकेतील सारं तेल गेलं, तूप गेलं आणि हाती धुपाटणं राहिलं. शेपटी लवकर पेट घेईना, फुंकता फुंकता अनेक राक्षस कामाला आले. शेवटी रावणानं स्वतः जोराची फुंकर मारली, पण त्याचा काही इतका उपयोग झाला नाही. म्हणून रावण अजून त्या शेपटीच्या जवळ आला, अजून जोरात फुंकर मारली. तो काय, एकदम भस्कन झाड झाला आणि रावणाच्या मिशात जळून गेल्या. पेटता शेपूट घेऊन मारुती उंच उडाला. मग एका घरावरून दुसऱ्या घरावर, दुसऱ्या घरावरून तिसऱ्या घरावर, असं करत करत त्यानं सारी लंकाच जळून टाकली. सोन्याची लंका धडाधडा जळायला लागली. सर्वत्र एकच हाहाकार उडाला. रावणाचा गर्व जळा. सर्व प्रजेनं रावणाला शिव्या शाप दिले. मारुती समुद्रावर आला. त्यानं आपलं जळणारं शेपूट शांत केलं. पुन्हा उड्डाण करून तो रामाकडे गेला. प्रणाम करून त्यानं सारी हकीकत सांगितली. तेव्हा रामाला खूप आनंद झाला. त्यानं मारुतीचं कौतुक केलं. सीतेचा शोध लागला म्हणून राम लक्ष्मण सुग्रीव मारुती
आणि वानरांची अफाट सेना लंकेकडे निघण्याची तयारी करू लागली. रावणाशी लढण्यासाठी रामाच्या मदतीला हजारो लाखोंच्या संख्येने वानर गोळा झाले. या वानरांचा नेता महाबली हनुमान म्हणजेच मारुती. हनुमान, त्याचं प्रचंड वानर दल आणि राम लक्ष्मण यांना आता रावणाच्या राज्यावर स्वारी करायची होती आणि रावणाच्या लंकेतून सीतेला सोडवायचं होत. पण रावणाची लंका होती समुद्रापलीकडे. आता हा समुद्र पार करून जायचं कसं? मोठ मोठ्या बोटी तयार करून सैन्य पलीकडे न्यावं का? त्यापेक्षा एक मोठा थोरला पूलच या समुद्रावर बांधावा असं ठरलं. पण एवढा मोठा पसरलेला समुद्र, त्यावर काय लहानसा पूल पुरणार आहे का? पूलही तसाच प्रचंड मोठा हवा. बांधकामाचं शास्त्र माहिती असलेला नल नावाचा एक वानर होता, त्याच्यावर हे काम सोपवलं. बांधकामाचा मुहूर्त झाला आणि शिवाची पूजा करून कामाला सुरुवात झाली. हजारो वानर कामाला लागले. कुणी दगड आणताय, कुणी वाळू आणताय, कुणी मोठमोठी झाडं तोडून त्याचे ओंडके आणून टाकतंय. सगळं साहित्य ढिगावारी समुद्र किनारे येऊन पडायला लागलं. दगडाचा पूल बांधायचा, पण दगड तर पाण्यात बुडतो. मग पूल तयार होणार कसा? जो दगड पाण्यावर टाकावा तो आपला पाण्यात बुडायलाच लागला. आता काय करावं? मारुतीनं एक कल्पना काढली. रामावर त्याची फार भक्ती. त्यानं एका दगडावर राम अशी अक्षरं लिहिली आणि टाकला दगड पाण्यात. तो काय चमत्कार, दगड पाण्यावर तरंगायला लागला. हा दगड काही बुडाला नाही. मारुतीच्या भक्तीमुळे हे घडलं. झालं, प्रत्येक दगडावर राम नाम कोरून राभर दगड पाण्यात पडायला लागले. हजारो हातांनी राम नामाच्या घोषात पूल बांधायला सुरुवात झाली. एवढ्यात अंगद नावाच्या वानराला एक गंमत दिसली. त्यानं मारुतीला बोलावलं आणि दाखवलं. अरे, आपण एवढे मोठाले दगड, शिळा, झाडाचे ओंडके समुद्रात आणून टाकतो, पण इथे ही खार काय करते बघितलंस का? मारुतीनं पाहिलं तर खरंच एक खार लगबगीनं इकडून तिकडं इकडून तिकडं तुरुतुरु पळत होती. तिच्या सारख्या खेपा चालल्या होत्या. अंगद म्हणाला, अरे ही येवली शिखार मातीत लोळतीये, मग तुरुतुरु पळत पळत पाण्यात जातीये. तिथं जाऊन अंग झटकतीये, पुन्हा परत येऊन ओल्या अंगानं मातीत लोळतीये, पुन्हा आपली चालली पाण्यात. हा काय प्रकार आहे? मारुतीनं जरा नीट लक्ष देऊन बघितलं. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तो म्हणाला, अंगदा, अरे आपल्यासारखीच पूल बांधायला ती मदत करतीये. म्हणजे काहीच न कळल्यामुळे अंगदानं विचारलं. मारुती हसून म्हणाला, प्रभू रामाच्या सेतू बांधायच्या कामी आपणही हातभार लावावा असं तिला वाटतंय. पण आपल्यासारखं मोठ मोठे दगड ओंडके आणणं हिला बिचारीला कुठलं जमायला? म्हणून ती आपल्या अंगाला वाळू चिकटवून घेतीये आणि नंतर पाण्यात जाऊन ती वाळू झटकतीये. तेवढीच वाळू टाकायला मदत? अंगद ते ऐकून थक्क झाला. म्हणाला, हा एवढासा जीव, पण कामात मदत करायची काय तिची ही धडपड, केवढी निष्ठा. खरोखर इतक्या छोट्या जीवाची ही एवढी तळमळ असेल तर काम पुरं व्हायला काय उशीर. एव्हाना श्रीराम त्यांच्या जवळ येऊन त्यांचं बोलणं ऐकत होते. त्यांनीही खारीची धडपड बघितली. त्यांना खूप कौतुक वाटलं. त्यांनी त्या खारीला जवळ बोलावलं, तिला हातात घेतलं, अगदी हळुवारपणानं प्रेमानं तिच्या पाठीवरून हात फिरवला.
रामांच्या या शाबासकीमुळं खारीलाई खूप आनंद झाला. तिनं रामाला वंदन केलं आणि टुंडकन खाली उडी मारली. सरसर करत बघता बघता ती पसारही झाली. तिच्या पाठीवर मात्र रामानं हात फिरवताच बोटांच्या रेघा उठल्या. खारीच्या वंशजांच्या पाठीवर आजही या तीन रेघा आपल्याला दिसतात. निष्ठेनं काम करण्याचं जणू हे बक्षीसच खारीला मिळालं. अशा प्रकारे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मदतीनं पूल बांधून पूर्ण झाला आणि या सेतूवरून वानर सेना लंकेपर्यंत जाऊन पोहोचली आणि रावणाशी युद्ध कसं करावं याच्या पुढच्या योजना सुरू झाल्या. रात्र झाली की मारुती आपली शेपूट वारुळासारखी गोल करायचा आणि वारुळासारख्या शेपटीच्या आत राम आणि लक्ष्मण झोपायचे. एक दिवस काय झालं, मारुती असाच शेपटीवर बसून राखण करीत होता आणि खाली जमिनीला भोक पाडून राक्षसांनी राम आणि लक्ष्मणाला पळवून नेलं. सकाळ झाली, राम लक्ष्मण काही दिसेना. सर्वजण काळजी करायला लागले पण मारुती इतरांसारखी काळजी करत बसला नाही. तो म्हणाला, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणाला आणि त्या भोक पडलेल्या ठिकाणाहून खाली उतरला. काही केल्या ते भुयार संपेच ना. पाताळातलं भुयार ते फार खोल होत, लांब आणि किर्र अंधार. त्या भुयारात समुद्र पण होता. त्या समुद्रात एक मगर होती. ती मगर मारुतीला काय म्हणाली माहितीये? म्हणाली, राक्षसांनी राम लक्ष्मणांना नेलंय, मी दाखवते तुला ती वाट. मारुती मगरीच्या पाठीवर बसला आणि पाताळातल्या त्या नगरीत आला. त्या नगरीत अही आणि मही असे दोन भाऊ राज्य करत होते. ते देवीचे भक्त होते. देवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांना माणसाचा बळी हवा होता आणि म्हणूनच देवी पुढे ते राम आणि लक्ष्मणाचा बळी देणार होते. मारुती नगरीत आला आणि थेट देवीच्या देवळातच शिरला. देवीचं देऊळ फार मोठं होतं. आधी एक मोठा आवार, त्यानंतर सभामंडप आणि त्यानंतर गाभारा. मारुतीनं काय केलं माहितीये? तो सरळ गाभाऱ्यातल्या देवीच्या जागेवर जाऊन बसला आणि मारुतीनं गाभाऱ्याचा दरवाजा आतून लावून घेतला. थोड्याच वेळात बळींची मिरवणूक निघाली. राम लक्ष्मणाच्या गळ्यात तांबड्या फुलांच्या माळा घातल्या होत्या. डोक्याला शेंदूर भरला होता. राक्षस तर बेभान होऊन नाचत होते. कोणी शिंग वाजवत होत, कोणी ढोल बडवत होते. नुसता गोंधळ चालला होता. भल्या मोठ्या परातीतून लाडू, भात, बर्फी, खोबरं हे सर्व पदार्थ देवी करता चालले होते. दया दुधाच्या घागरी सुद्धा बरोबर होत्या. कोणी कोणी तर मधा तुपाच्या घागरी सुद्धा आणल्या होत्या. शेवटी एकदाची मिरवणूक देवीच्या आवारात आली आणि तिथून ती सभा मंडपात आली. राक्षस देवीला नमस्कार करून जयघोष करू लागले. वेड्यासारखे नाचू लागले, घंटा बडवू लागले. इतक्यात काय झालं माहितीये? गाभाऱ्यातून मोठा आवाज आला. राक्षसांचं ओरडणं एकदम बंद झालं. बाळांनो, मी प्रसन्न आहे. आज मी उग्र रूप धारण केलेलं आहे, म्हणून खबरदार, गाभाऱ्यात कोणीही येऊ नका. अगोदर डोळे मिटा आणि बळी खिडकी वाटे आत सोडा. असं म्हणून मारुती पुढे काय होतंय याची वाट बघायला लागला. मारुतीचा डाव एकदम सफल झाला. राक्षसांना वाटलं गाभाऱ्यातून देवीच आपल्याला हा आदेश देते
मग काय, राक्षस एकदम खुश। पण राम आणि लक्ष्मणांनी आपल्या मारुतीचा आवाज ओळखला, त्यांना फार आनंद झाला। परत गाभाऱ्यातून आवाज आला, बाळांनो अरे माझ्या नैवेद्याला काय झालंय? असं म्हणताच राक्षसांनी क्षणाचाही विलंब न लावता दह्याच्या दुधाच्या आणि मधाच्या घागरी गाभाऱ्याच्या भोकातून सोडायला सुरुवात केली आणि राक्षस न्हाणीतून तीर्थ येत का ते पाहू लागले। पण तीर्थ काही केल्या येईस ना? राक्षस म्हणाले, अरे हा तर मोठा चमत्कार आहे, कारण लाडू पेढे भात तरी बाहेर यायलाच हवे होते ना, पण सर्व काही देवीनं म्हणजेच मारुतीनं खाऊन टाकलं होतं। देवी म्हणजेच मारुती। तो पुन्हा म्हणाला, बाळाही आत ये आणि दार बंद करून घे, डोळे मिटून घे। आही राक्षसाने सांगितल्याप्रमाणे केलं। अरे अरे, आत गेलेला आही पुन्हा कधीच बाहेर येऊ शकला नाही, मारुतीनं त्याला ठार करून टाकलं। बराच वेळ झाला तीर्थ बाहेर येत नाही, आही सुद्धा बाहेर आला नाही। या सगळ्याचा महिला जरा संशय झाला। त्यानं काय केलं माहितीये? गाभाऱ्याच्या दारावर जोराची लाथ मारली आणि दार तोडून टाकले। समोर पाहतो तर काय, मारुती गालातल्या गालात हसत होता। महिला याचा खूप राग आला, त्यानं सरळ मारुतीची लढाईच सुरू केली। तोपर्यंत सगळा प्रकार इतर राक्षसांना पण समजला आणि मग एका बाजूला राम लक्ष्मण आणि मारुती आणि दुसऱ्या बाजूला सारे राक्षस। पण ही लढाई जरा विचित्रच होती बरं का, कारण मारुतीनं महिला ठार केलं की मही आपला परत जिवंत होत होता, जसं काही त्याला काहीच झालं नाही अशा थाटात मही पुन्हा लढायला लागायचा। असं एकदा नाही, दोनदा नाही, सारखंच सुरू झालं। मारुतीला हे चक्र काही केल्या समजे ना, त्यानं महीच्या बायकोची मदत घेण्याचं ठरवलं। महीच्या बायकोचं नाव होतं चंद्रसेना। मारुतीनं हा प्रकार चंद्रसेनेला सांगितला। ती म्हणाली, असं का होतं ते मी सांगते, पण रामाला एकदा माझ्या घरी आण। मारुती म्हणाला, अगं एवढंच ना, मला तुझी अट मान्य आहे। तेव्हाच तिनं महीचं रहस्य मारुतीला सांगितलं। इतकं सगळं कळल्यावर मारुती काय शांत बसणार होता? तो तडक बागेत गेला। तिथे भुंगे काय करत होते माहितीये? त्या बागेतल्या अमृत कुंडातून थोडं थोडं अमृत ते भुंगे गोळा करायचे आणि मही मेला की त्याच्या अंगावरती ते अमृत शिंपडायचे आणि त्यामुळेच मही जिवंत व्हायचा। मग मारुतीनं काय केलं, एकेका भुंग्याला धरून तो मारायला लागला। हे पाहून सर्व भुंगे मारुतीच्या पायावर गडाबडा लोळायला लागले। ते मारुतीला शरण आले। भुंगे म्हणाले, बलभीमा अरे इतका कठोर होऊ नकोस रे, या पुढे आम्ही महिला जिवंत करणार नाही, आम्हाला दुसरी काहीही सेवा सांग। मारुती म्हणाला, ठीक आहे, तुम्ही आता असेच इथून निघा, चंद्रसेनेकडे जा, तिनं जो भला मोठा पलंग करून ठेवलाय तो आतून पोखरून काढा, जा। निमूटपणे भुंगे आपापल्या कामाला लागले। दुसऱ्या दिवशी पण घनघोर युद्ध झालं, त्यात मात्र मही मारला गेला। तो काही पुन्हा जिवंत झालाच नाही, त्यामुळे राम विजयी झाला। ठरल्याप्रमाणे राम चंद्रसेनेच्या महालात आला आणि काय आश्चर्य, तो पलंग काडकण मोडून पडला। राम चटकन तिथून निघून गेला। चंद्रसेनेला फार वाईट वाटलं, पण आता त्याचा काय उपयोग होता म्हणा। नंतर राम लक्ष्मण आणि मारुती आल्या वाटेनं लंकेला गेले।
राम लक्ष्मणाला परत सुखरूप आलेला बघून जिकडे तिकडे जल्लोष सुरू झाला. सगळ्यांना फार आनंद वाटला. मारुतीचा पराक्रम जेव्हा रामाने सगळ्यांना सांगितला तेव्हा सर्व वानर सेनेनं मारुतीला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं. मारुतीचा जय जयकार केला. त्याला स्तुती सुमन व्हायची. हनुमानानं आणला द्रोणागिरी. राम रावण युद्ध सुरू होत. रामानं रावणाच्या सैन्यातल्या अभि आणि मही या दोन राक्षसांना ठार मारला. रामाच्या सैन्याला त्रास देणारे हे राक्षस मेले म्हणून सगळ्या वानरांना खूप आनंद झाला. या राक्षसांना मारायला हनुमानानं खूपच मदत केली होती म्हणून महापराक्रमी हनुमानाचा सगळे वानर जय जयकार करायला लागले. अहि मही राक्षस मेल्यानंतर रावणानं बाकीच्या सगळ्या राक्षसांना गोळा केलं आणि रामाच्या सैन्यावर जोरदार हल्ला केला. पण श्रीराम स्वतः सैन्याच्या पुढे उभे राहून कौशल्यानं धनुष्यबाण चालवत होते. त्यांच्या बाणांच्या माऱ्यापुढे राक्षस सेनेचं काही चाले ना. खूप राक्षस मरण पावले. तेव्हा रावण स्वतःच रथात बसून लढाईसाठी आला. रावणही पराक्रमी होता, युद्धात पटाईत होता. ढगांनी आकाश धाकताना तसं रावणाने सोडलेल्या बाणांमुळे आकाश धाकळून गेलं. वानर सेनाही काही कमी नव्हती. यावेळी लक्ष्मणानं पराक्रमाची शर्थ केली. त्यानं रावणाची पार फजिती केली. लक्ष्मणाच्या माऱ्यापुढे रावणाचा पराक्रम फिका पडायला लागला. असा रावण चिडला, संतापला. या लक्ष्मणाचा आता कायमचाच बंदोबस्त करतो असं त्यानं ठरवलं. रावण शिवाचा भक्त होता. शिवाचं नाव घेऊन त्यानं महाशक्तिमान दिव्य असं अस्त्र लक्ष्मणावर सोडलं. या अस्त्राची शक्ती अचाट होती. लक्ष्मणावर जाऊन ते आदळलं. लक्ष्मण घायाळ झाला, बेशुद्ध पडला. रावणाच्या मनासारखं झालं. तात्पुरता का होईना रावणाचा जय झाला आणि त्या दिवशीचं युद्ध संपलं. इकडे लक्ष्मण घायाळ होऊन बेशुद्ध पडल्याची वार्ता वानर सेनेत वाऱ्यासारखी पसरली. सर्वजण चिंतेत पडले. वानरांनी लक्ष्मणाला उचलून रामाच्या पर्णकुटीजवळ आणलं. रामानं आपल्या लाडक्या भावाची ती अवस्था बघितली. एवढा पराक्रमी लक्ष्मण पण काहीही हालचाल न करता निश्चेष्ट होऊन पडला होता. अंगावरच्या जखमातनं रक्त वाहत होत. रामानं त्याला हाक मारली पण लक्ष्मण ओ देईना. लक्ष्मणाचे प्राण निघून गेले की काय अशा कल्पनेनं रामाला अश्रू आवरेना. सगळी वानर सेनाच खिन्न झाली, शोक करायला लागली. इतक्यात वैद्यराज आले. वैद्यराज सुषेण त्यांचं नाव. त्यांनी सर्वांना धीर दिला आणि लक्ष्मणाला तपासलं. लक्ष्मणाला तपासताच त्यांचा चेहरा प्रसन्न दिसायला लागला. ते म्हणाले, लक्ष्मण मरण पावलेला नाही, अजून जिवंत आहे. अजून त्यात धुगधुगी आहे. जखमी झाल्यानं बेशुद्ध पडलाय इतकंच. खरंच खरंच तो बरा होईल? रामानं विचारलं. वैद्यराज म्हणाले, हो होईल, मी खात्रीनं त्याला बरा करीन. पण एक गोष्ट करायला हवी. कोणती सांगा वैद्यराज, आम्ही लक्ष्मणासाठी काहीही करू. जवळच उभा असलेला हनुमान म्हणाला, संजीवनी नावाची वनस्पती औषधासाठी लागेल. पण हे झाड दूर उत्तरेला हिमालयाच्या परिसरात द्रोणागिरी पर्वत आहे ना, तिथंच फक्त मिळत. आता संध्याकाळ झालीय आणि उद्या सकाळी सूर्य उगवायच्या आत मात्र संजीवनी आणलीच पाहिजे. कामगिरी अवघड आहे पण आहे कोणी तयार? कोण वीर आहे तयार, बोला? वैद्यराजांनी विचारलं. पवनपुत्र हनुमान म्हणाला, मी तयार आहे. ठीक आहे, वैद्यराजांनी खुशीनं मान डोलावली. मग द्रोणागिरी पर्वतावर कुठून कसं जायचं वगैरे सगळ्या खाणाखुणा वैद्यराजांनी मारुतीला सांगितल्या. हनुमानानं हवेत हात पसरले आणि आकाशात उड्डाण केलं. वाटेत जाताना नाव विसरू नये म्हणून तो सारखा घोकत होता.
संजीवनी, विशल्यकर्णी, सावर्णकर्णी, दिव्य औषधी, संजीवनी। आकाशातनं उडत उडत तो वेगानं हिमालयावर पोचला देखील। वैद्यराजांनी सांगितलेल्या खुणेप्रमाणे त्याला द्रोणागिरी पर्वतही दिसला। द्रोणागिरीच्या शिखरावर तो उतरला आणि वनस्पती शोधायला लागला। पण नाव काय बरं? नाव काही आठवेना, अगदी मुळीच आठवेना। आता काय करावं बरं? बर वेळ घालवूनही चालणार नाही, उजाडायच्या आत परत जायचंय। त्याला एक युक्ती सुचली। आचार शक्ती त्याच्या अंगात होतीच। त्यानं पर्वत शिखरच उपटून घेतलं, तळ हातावर ठेवलं आणि सरळ परत निघाला। सूर्योदयाच्या आत तो परतही आला। इकडे सगळेजण त्याची वाटच पाहत होते, पण हनुमानानं द्रोणागिरीचं शिखरच आणलेलं पाहून सगळेजण आश्चर्यानं थक्क झाले। केवढी आचाट ही शक्ती! वैद्यराज म्हणाले, हनुमाना, वनस्पती आणायला गेला होतास ना, मग हे पर्वत शिखर कशाला रे आणलंस? हनुमान म्हणाला, मला त्या वनस्पतीचं नाव काही आठवेना, मग आणला संबंध डोंगरच उचलून। आता घ्या पाहिजे ती वनस्पती। वैद्यराज सुषेणांनी मग झटपट त्या पर्वत शिखरावरच्या संजीवनी वनस्पती तोडल्या, औषध तयार केलं आणि लक्ष्मणाला दिलं। थोड्याच वेळात लक्ष्मणानं डोळे उघडले। हळूहळू तो शुद्धीवर आला। राम त्याच्या उशाशीच होता। त्याला लक्ष्मणानं हाक मारली। रामाचा आनंद गगनात मावेना। लक्ष्मण उठून बसला। रामानं त्याला पोटाशी धरलं। ते दृश्य पाहून हनुमानाच्या डोळ्यात अश्रू आले, आनंदाचे अश्रू। सर्वांनाच खूप आनंद झाला। रामाच्या सैन्यावरचं मोठं संकट टळलं होतं। वानर सैन्य उद्याच्या लढाईच्या तयारीला लागलं, नव्या उत्साहात आणि नव्या जोमात। रावण वध। कुंभकर्ण मारला गेला, इंद्रजीतही मारला गेला। अखेर रावणाने उरलेल्या राक्षस सेनेला एकत्र केलं आणि त्यांना आज्ञा केली, जा राम सेनेवर तुटून पडा आणि त्यांचा नयनाट करा। त्याप्रमाणे रावण सेना मिळेल त्या शस्त्रानिशी वानर सेनेवर तुटून पडली। इकडे वानर सेना सुद्धा तयार होते। दगड, धुंडे, खडग, गदा आणि मिळतील ती शस्त्र घेऊन सज्ज होते। दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले। श्रीरामाने आपलं अस्त्र सामर्थ्य पणाला लावलं होतं। श्रीरामाचा बाणांचा वर्षाव इतका जलद होता की तो भात्यातून बाण काढतो केव्हा, धनुष्याला जोडतो केव्हा आणि बाणांवर बाण सोडतो केव्हा हे कळतच नाही। श्रीरामाचा हा पराक्रम पाहून रावण सुद्धा आश्चर्यचकित झाला। अखेर राक्षस सेनेने गच खाल्ला, ते सैरा वैरा पळू लागले, सेनेचा खूप नाश झाला। तेव्हा स्वतः रावण दिव्य रथात बसून पुढे आला। त्याचा प्रताप तर आगळाच होता। त्याने सोडलेल्या असंख्य बाणांनी सूर्यही झाकाळून गेला। सगळीकडे अंधार पसरला। वानर सेनेने पराक्रमाची शर्थ केली आणि तेवढ्यातच रावण आणि लक्ष्मण समोरासमोर आले। लक्ष्मणाने रावणाची फार फजिती केली। त्यामुळे रावण चिडला आणि म्हणाला, थांब लक्ष्मणा, माझी फजिती करतोस, भोग त्याचं फळ। असं म्हणून रावणाने एक अत्यंत दिव्य शक्ती लक्ष्मणावर सोडली। लक्ष्मण घायळ झाला आणि युद्धभूमीवर बेशुद्ध होऊन पडला। रावण विजयी मुद्रेने लंकेत परत गेला। दुसऱ्या दिवशी रावण आणखी द्वेषानं चालू। राम आणि रावण यांचं घनघोर युद्ध सुरू झालं। ते युद्ध म्हणजे मोठा प्रलय होता। ते द्वंद्व युद्ध पाहायला आकाशात देव गंधर्वांनी नुसती गर्दीच केली होती। उरलेली राक्षस सेना आणि वानर सेनाही स्तब्ध झाली। त्या दोघांची शस्त्रास्त्र कला त्यावेळी रणांगणावर मूर्तिमंत प्रगट झाली। शेवटी रामानं रावणाचं शिर ओढलं आणि
होतो तर काय काय हा चमत्कार? लगेच त्या जागी दुसरं शिर तसंच आलं. एका शिराच्या जागी पुन्हा पुन्हा दुसरं शिर उत्पन्न झालं. असा चमत्कार 100 वेळा झाला. राम रावणाचं शिर उडवून थकून गेलं. रामाला विचार पडला, आपल्या बाणांची शक्ती तर नाहीशी झाली नाही. शेवटी विभीषणानं रामाला रावणाच्या मृत्यूचं रहस्य सांगितलं आणि मग त्याप्रमाणे रामानं आपल्या भात्यातलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, त्याची स्तुती केली आणि रावणाच्या छाताडावर ते अस्त्र सोडलं. रावणाची छाती फुटली, त्यातलं अमृत नाहीसं झालं. रावण धाडकन जमिनीवर घुसळला. जगातल्या महान पापांचा अंत झाला. वानर सेनेनं श्रीरामाचा जयघोष केला. राम विजयाच्या जयघोषानं सारं त्रिभुवन दुमदुमून गेलं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.